subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि पत्रकार यांचा थेट संवाद झाला नसल्याने आज ऑनलाइन प्रेस मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. या कॉन्फरन्स मध्ये पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह नव्याने पदभार स्वीकारलेले उपायुक्त, सहआयुक्त तसेच विविध माध्यमांचे पत्रकार यांनी सहभाग घेतलेला होता. यावेळी आयुक्तांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी देखील त्यांना प्रश्न विचारले व त्यांच्याकडून उत्तरे घेतली. कोरोनामुळे पत्रकार प्रशासनाचा थेट संवाद होत नसला तरी ऑनलाइन मीटिंग द्वारे वार्तालाप होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत यश आणता येईल. यामध्ये अजून एक आपण आवाहन सोसायट्यांना केलेलं आहे, माझी सोसायटी माझी जबाबदारी अशी जर काही लोकांनी घोषणा केली तर ते एक नाविन्यपूर्ण ठरेल. पनवेल शहरामध्ये कळंबोली, कामोठे, कारगर हे जे नवीन नोड आहे इथं मोठी सोसायट्या आहेत, मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत. आणि या अशा प्रकारची जर सोसायट्यांनी मोहीम हाती घेतली तर बाहेरची व्यक्ती आत जाण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या सोसायटीतील स्वयंसेवकांनी जर हा सर्वे केला तर तो आणखी उपयुक्त ठरेल आणि तो नक्कीच त्या सोसायटीसाठी रोग प्रसार थांबवण्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय अजून जे आहे माझं कार्यालय माझी जबाबदारी, माझी कंपनी माझी जबाबदारी अशा बाबीसुद्धा पुढं आल्या तर त्या आपल्या उपयुक्त ठरतील. तर पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की आपण ह्या मोहिमेमध्ये अगदी सक्रिय होऊन लोकांना, महानगरपालिका प्रशासनाला, शासकीय यंत्रणेला सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. डिस्पोजल असतात ना म्हणजे पीपीई किट वगैरे, तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सपोज एखादा पेशंट ऍडमिट आहे कोविडचा तर ते हॉस्पिटलमध्ये इन्क्लूड असणार आहे त्याचा खर्च की पेशंटला स्वतःच सेपरेट करावा लागणार आहे? त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्टच्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटल वेगळं चार्ज करू शकतं. अच्छा, त्यांना याच्यामध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे ते एक्स्ट्रा. माझे तीन प्रश्न आहेत सर. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग, त्या संदर्भात त्यांना याच्यामध्ये सहभागी करण्यासाठी आपल्या मार्फत काय उपाययोजना झालेल्या आहेत? कारण का आपण सध्या बघतो तर आपल्याला मोजकीच लोक दिसतात, तो एक. आणि त्याच्यामध्ये सर आपण सांगितलं आपल्याकडे व्हेंटिलेटर बेड सध्याच्या घडीला किती उपलब्ध आहेत सर व्हेंटिलेटर बेड, आणि आपण घरोघरी जाऊन आता तपासण्या करणार आहोत या मोहिमेच्या अंतर्गत, तर त्याच्यामध्ये टेस्टिंग पण करणार आहोत का जो संशयित असेल तो रुग्ण? आपल्याकडे मोहिमेचं स्वरूप असं आहे की यामध्ये टीम घरी गेल्यानंतर जे पेशंट सापडतील त्यांना आपण फिवर क्लिनिकला रेफर करणं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. मुद्दा म्हणून आपल्या ज्या मगाशी मी सांगितलं की आपल्या 6 टीम आपण मोबाईल व्हॅन केलेल्या आहेत, या जर जवळ असल्या तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण टेस्टिंग त्याच्यामध्ये करणार आहोत. म्हणजे टेस्टिंगचा पार्ट आपण मोठ्या प्रमाणात चालूच ठेवणार आहोत, तो बंद करणार नाही. दुसरी गोष्ट व्हेंटिलेटर, तर मगाशीच मी सांगितलं की आपल्या महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जे हॉस्पिटल्स निर्माण केले आपण त्याच्यामध्ये 107 व्हेंटिलेटर आतापर्यंत उपलब्ध आहे. आणि आपण जे आता सिडकोच्या माध्यमातून निर्मिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना किमान 200 बेड तुम्ही फक्त आयसीयू निर्माण करून द्या अशी मागणी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आणि आयसीयू ह्या दोनच गोष्टी जातील अशा प्रकारची त्याच्यामध्ये व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत. आणि लोकप्रतिनिधीच्या सहभागाच्या बाबतीत आपण 14 आणि 15 तारखेला आपण एक मीटिंग घेतली होती. सो 18 तारखेच्या महासभेमध्ये आपण हे विस्तृत सगळ्यांना सांगितलं होतं आणि सातत्यानं आपण सर्व नगरसेवकांना आणि सन्माननीय जे प्रतिनिधी आहेत त्यांना याच्यामध्ये सहभागामध्ये आवाहन केलेलं आहे. आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये आपले सर्व अधिकारी प्रभागनिहाय फिरतायत आणि त्यामध्ये स्थानिक नगरसेवकांचा त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. राज्य शासनाने जे आदेश दिलेले त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत 2 स्वयंसेवक असावे. आपल्याकडे काही अंशी स्वयंसेवक उपलब्ध झालेले आहेत आणि जिथं स्वयंसेवक उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी 1-3 ऐवजी 2 टीम करून सर्वे करावा अशा प्रकारच्या शासनाच्या सूचना आहे. पण आपल्याकडे हळूहळू सर्वच प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद सर्वच पक्षांकडून मिळतो आहे आणि त्याच्यासाठी आपण तो मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. कोरोनामुळे लोकांना भीतीचं वातावरण असतं, घरोघरी जाणार कसं किंवा आम्हाला येऊन कसं देणार अशा प्रकारची थोडीशी भावना असते. आवाज टुडेसाठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.